काय सांगायचं तर मला लग्न झाल्यापासून घरात गाऊन वरच बसते. मुर्गन कधी साडी तरी घेतली का? आवा एकच साडी, तीच पिळावी, तीच घेसावी, तीच पिळावी, तीच घेसावी. आवा यांच्या त्रास त्रासनाव 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. जाऊ दे मावशी वर का, नवरा बिचारा कसा का असेना, पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकर मावशी. मला नंबर 1 च्या पिंट्या दाखव का माझा. मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघ मम्मी. काय म्हणायचं? मम्मी. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. बर का मावशी हो, गण झाला गवळण झाली, कार्यक्रमाला सुरुवात करायची असते ती म्हणजे अशी. बर का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, बर का मावशी हो, मागच्या वर्षी माझं लग्न झालं. मागच्या वर्षीच माझं लग्न झालं, पण त्याच्या अगोदर मला पाहायला आमचं गिरी महाराज आणि कान्हा महाराज आलत. कान्हा महाराजांनी मला पसंत पण केलं, पण खोळा असा झाला होता. त्यांनी सोबत 2-4 जणाला आणलं होतं आणि ते आमचे भाऊजी पण आलते उभं राहिलेले. कसे उभं राहिले जाऊन काही झडपीला निवडून आलेत. जस काय विधान परिषदच्या निवडणुकीला उभे राहिलेत. बर का हे 2-4 जण मला पाहायला आले, पण त्या भाऊजीने जरा जास्तच मनावं घेतलं, मला जरा जवळून पाहिलं. जवळ आले बारकाईनं मला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर आमच्या कान्हा महाराजाच्या कानात सांगितलं, महाराज पोरगी चांगली नाही, पोरगी करू नका. का? सांगितलं पोरीमध्ये काहीतरी फॉल्ट आहे. काय झालं? म्हणले पोरीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती. तसं कान्हा महाराजाचं डोकंच फिरलं. कान्हा महाराजांनी माझ्या पप्पाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, हो पाहुन काय फसवतं का आम्हाला? हा अहो तुमच्या पोरीला बारीक बारीक दाढी मिशा दिसत्यात, खरं सांगा काय प्रॉब्लेम काय? त्यावेळेला माझ्या पप्पानं सांगितलं, कान्हा महाराज काळजी करू नका, आमच्या पोरीला बारीक बारीक दाढी मिशी आहे, परंतु फॉल्ट बिल्ट प्रॉब्लेम काही नाही. ती दिसायला डिक्ट माझ्यावर गेली. कान्हा महाराजांनी चपला सुद्धा घातल्या नाही, तसेच गाडीत बसले. 140 स्पीडनं घर गाठलं. पण देवाची कृपा एवढी माझ्यावर. बरं का देवाच्या कृपेनं आज माझी चांगली सोने सारखी 2-4 लग्न झाली. हाऊस आहे म्हणून नाही बाबा लग्न केलं, पण काय सांगावं तशी वेळ चालते माझ्यावर. अहो पहिला केला पती, पहिला केला पती, पण त्याला झाली रगत पिती. नशीब फुटक माविशाहू, पण काय सांगायचं नाही. काय पहिल्या काळातली बाई होय. पहिला नवरा केला पण मावशी त्याला रगत पिती निघली म्हणून त्याला मांडपात सोडून दिलं. म्हणून दुसरा केला पती पण त्याची लाईट दिम होती. दोन्ही डोळ्यांना आंधळच निघलं. इंडिकेटर दोन्ही काम करत नव्हते, त्याचा अप्पर डिपर गेला. तुम्ही म्हणता पुरी ती आंधळा होता, पण तुझे डोळे फुटले होते का? तू का त्याला पसंत केलं? तू का त्याला हवं म्हणले? पण काय सांगायचं मावशी, त्या पोराचा बापले चॅप्टर. मला म्हणला पुरी माझं पोरग एवढं चांगलं, एवढं चांगल्या नजरेचं आहे. अग त्यानं आजपर्यंत गावातल्या कोणाकडंच वाईट नजरेनं बघितलं नाही. आता आंधळही ते मला लग्न झालेच कळलं. कसं वाईट नजरेनं बघणं? चांगल्या तरी नजरेनं बघल का? पण मावशी काय सांगायचंय, त्याला पण मांडपात सोडलं. तिसरं केलं लग्न, पण तिसरं लग्न केलं पण हे त्या पहिल्या दोघापेक्षा आडवांश होतो, त्याच्यापेक्षा पुढचं निघलं. याला दोन्ही हात नव्हते. त्याच्या बापानं मला सांगितलं पुरी माझं पोरग एवढं हुशार, एवढं हुशार रे हे. हा त्याच्या हुशारीमध्ये अख्ख्या तालुक्यात कुणी हात धरत नाही. नंतर कळालं याला हातच नाही, हात कसा धरेन कुणी? काय सांगायचंय मावशी, अवघ्या सगळ्यांना तिथं सोडलं. हा आणि आमच्या गिरी महाराजांना म्हटलं, कान्हा महाराज काही बी करा, तुम्ही रोज सप्त हिंडता, ह्या गावावर त्या गावावर जात असता, फिरत असता, मला एखादं चांगलं स्थळ आणा. त्यावेळेला कान्हा महाराजांनी एक सुंदर चांगलं स्थळ आणलं. बरं का तुम्हाला माझा आत्ताचा नवरदेव दाखवू का? तुम्हाला कुठं बसलाय? व कुठं बसलाय? येऊ का हे
दिस इज माय मिस्टर. कसा दिसतोय मावशी आमचा जोडा, दिसतो का नाही डोबरत नाही. थोडस विठ्ठल काळ आहे. खरं सांगा यातलं आमच्या लग्नाला कोण कोण आलतो, कोण कोण आलतं? आलते आलते हे सगळे आलते बरं का. पहिल्या पंक्तीला गिळायला बसली होती ही म्हातारी आलती का लग्नाला ही. आता कशी लागली डोळे वाटून पाहिला. कुठं बसला होते पेंटी आमचा याव काही. आलता का नाही लग्नाला, आलता का नाही लग्नाला. कार्टियाला टेम्पू जागा नव्हती, टप्पावर बसून आलो. पहिल्याच पंक्तीला गिळायला बसला. करदुडात तुटूस तर बुंदी खाल्ली. आणि जाताना मंडपातल्या सगळ्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेले. तुम्ही काय बघता माझ्याकडे? खाली बस बस खाली उठा आता बस खाली उभं राहा उठा उठा. चेक केलं मावशा हो नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे. उठे म्हणलं की उठला पाहिजे. आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटला पाहिजे. काय सांगायचं, लग्न झालं मावशी, लग्न झालं, नांदायला गेली पण औलाद लय कडून निघाली. खाली बघा म्हणते अहो काय सांगायचं मावशी तुम्हाला. लग्न झालं, नांदायला गेले पण संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे. पाहिजे का नाही बाबा? आ पण मुडद्याकडे आहे का घर राहायला? आहो नुसतं पडक घर आणि मोडक छप्पर. आहो मोडकस घर पडकस छप्पर. बर का मावशी, मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधी ढासळलं. आता उद्या म्हटलं बाधव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असती, यांचं काय टक्कलवर बसवय बघायला असतं वाटतं. खाली बघा म्हणते बरं मावशी हो नसलं द्या म्हणते, राहायला घर चांगलं नसलं तर काय हरकत नाही, पण देवाला देवघर तरी पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? पण देवाला देवघर सुद्धा नाही म्हणून म्हणते काय नवराच नक. तुम्ही म्हणता नुसत्या घरासाठी नवरा सोडते का? पण मावशी नुसतं घरातच नाही, मला सांगा चांगली घालायला साडी तरी पाहिजे का नाही? ह्या पाच साड्या, ह्या पाच साड्या आमच्या बाबांनी दिल्या म्हणून कशी बशी चार चौकीत आली मावशी. काय सांगायचंय, नाही तर काय सांगायचं तुम्हाला, लग्न झाल्यापासून घरात गाऊन वरच बसते. मुर्द्यानं कधी साडी तरी घेतली का? आव एकच साडी, तीच पिळावी तीच घेसावी, तीच पिळावी तीच घेसावी. आव यांच्या त्रास त्रास नाव, चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. कार्यक्रमाला यायचे म्हणून आंघोळीची गोळी घेऊन आली. फाटकाचं लुगड तुटकीच चोळी. आव फाटकाचं लुगड आण तुटकीच चोळी. मावशी शिवून शिवून वापरून म्हणलं, पण तिला शिवायला दोरा नाही मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई मला दादला. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. आहो मावशी नुसतं साडीच नाही, मी म्हणतो नसुऱ्या चांगली घडायला साडी काय हरकत नाही, पण घरामध्ये जेवायला पाहिजे का ना बाबा, खायला पाहिजे का नाही? पण काय सांगायचंय मावशी, झोंदळ्याची भाकर आंबाड्याची भाजी. बघा ना सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगलाय. मला आहे का काही? आव नुसती झोंदळ्याची भाकर मावशी आंबाड्याची भाजी आणि वरतीलाची दारू सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होत. अरे तुम्हाला खोटं वाटल म्हणून 200 किलो कमी सांगितलं. मी जर असं मोटरसायकलीवर बसली ना, मी जर अशी मोटरसायकलवर बसली तर मोटरसायकल वजन का नाहीची असं माझं वजन होत मावशी. पण काय सांगायचं, ह्यांच्याकडे आल्यापासून आहे का नुसतं खायला काही? अहो झोंदळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी आणि वरतेलाची धार सुद्धा नाही. मन म्हणते नवरच नको.
पण तुम्ही म्हणताल बाई नवऱ्याला चांगलीच वैतागलेलं दिसायला, पण काय सांगायचं मावशी आमचं मॉडेल आहेच तसं, साधं सुद्धा मॉडेल नाही. आमच्या गावात काल कीर्तन झालं, महाराजांनी सांगितलं झाडे लावा झाडे जगवा, तसं आमचे हे गेले तालुक्याला, दोन चार झाडं विकत आणली. जसं अंगणामध्ये झाड लावलं तसं पोलिसाची गाडी वाय 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 करत आमच्या दारात. यांना उचललं, दोन चार रुठ राखून दिलं आणि आत टाकलं. तुम्ही म्हणताना बाई काही पण लागली सांगायला, दारामध्ये झाड लावल्यानं कुठं पोलिसाची गाडी दारात येते का? पण तुम्हाला काय सांगायचं, आमच्या ह्यांनी काय चिक्कूचं झाड लावलं होय का? आमच्या ह्यांनी आंब्याचं झाड लावलं? नाही नाही नाही, आमचे हे एवढे हुशार नाहीत, आमचे हे त्याच्यापेक्षा हुशार. त्यांनी लावलं गांज्याचं झाड. या बाबा मला सांगा, नाही का टायरामध्ये का घालून पाहिजे? पण काय सांगायचं भविष्य, असला संसार असू दे, असला सौ नवरा पण कसा बस सांभाळला माझी मला माहिती आहे. अहो काय सांगायचे, माझ्या जागी जर दुसरी कुणी असतील ना तर मोड द्यायला इकून खाल्लं असतं, पण मी म्हणून कशी तरी टिकली मावशी, नाही तर काय सांगायचे. असं वाटतं ह्यांना इथं सोडावं, यांना इथं सोडावं आणि या चष्मेवाले बाबा सोबत पळून जाव. किती खुश झाले बघा ना, किती खुश झाले. त्यांना पण वाटलं बरं झालं असल्या उतर त्या वेळेमध्ये असलं मॉडेल भेटलंय. जोंगळ्याची भाकर आंबाड्याची भाजी, अहो जोंगळ्याची भाकर आंबाड्याची भाजी, आणि वर तेलाची धार सुद्धा नाही, म्हणून म्हणते काय, दादला नको ग मला नवरा नको ग, हा दादला नको ग मला हा नवरा नको, दादला नको ग मला हा नवरा नको ग, दादला नको ग मला हा नवरा नको ग, दादला नको ग मला नवरा नको ग, दादला नको ग मला हा नवरा नको ग, दादला नको ग मला नवरा नको ग, दादला नको ग मला हा नवरा नको ग, दादला नको ग मला नवरा नको ग, दादला नको ग मला हा नवरा नको ग. बरं का मावशो, मी म्हणते नसू द्या घरात चांगलं खायला, नसू द्या घालायला साडी, पण बाबा खरं सांगा महाराज. बरं का मावशो, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं, कोण म्हणलं भांडायला आवडतं काय, तर नाही आगाऊ कुठं ना येऊ नको म्हणलं तर कोण्या गाडीत बस. सर्वात जास्त महिलांना आवडतो दागिना, सोन आवडतं का? नाही. पण मावशाव काय सांगायचं, लग्न झालं तसं एकतर फुटकामणी माझ्या गळ्यात बांधलाय का? अहो काय सांगायचं मावशाव, लोकांचे नवरे आपल्या बायकाला काय 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 घ्यायचे, पण लग्न झालं तसं मुडदाना एक सुद्धा फुटकामणी माझ्या गळ्यात नाही बांधला. अहो कुठं चार चौघीमध्ये हळदी कुंकवाला गेलो, कुणी म्हणायचं ताई साहेब नाव घ्या की ताई साहेब नाव घ्या की, पण मुडद्याचं नाव सुद्धा नाही घेवाट. पण आता उगा मावशी तुमचा मान राखते आणि एक नाव घेते आणि यांना इथंच सोड चिठ्ठी देते, बसा कार्तिकी वारीत असं झेंडू. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, जाऊ द्या एवढ्या लांब कशाला पाऊस पडायचं आहे, आता महाराजांनी एवढा खर्च केला इथंच पाऊस पडते. पुण्याला पडला पाऊस, आळंदीला आला सडाका. पुण्याला पडला पाऊस, आळंदीला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाखा. आणखी एक घ्या की, काय म्हटले, आणखी एक घ्या की, आणखी एक घेऊ. तुमच्या जवळचे दिसते हो, कलरून ओळखलं तुमची भावकी दिसते. बरं काय हरकत नाही, घेते. पहाटेच्या पारी कोंबड कुकत, पहाटेच्या पारी कोंबड कुकत, आणि जे आमचं भारूड फुकट बघन त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. सुरतेची मोती गुळ धाव सोनी, याच्या राज्यात लेणी नाही. एका जनार्धनी समरस झाले, तोरस येथे नाही. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, नको ग बाई